नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या वाजलेत 11:30 आणि मी आता आलो आहे जॉगिंगला. तुम्हाला माहितीच आहे दररोज मी येतो आहे. माझे ब्लॉग बघितले नसतील पण बघून घ्या. जॉगिंगचा मी पण एक केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी विचारलं आहे मला की इतका लेट का, एवढ्या वेळानं का पळायला, सकाळचं जायचं असते. तर सकाळचं पळायला जाता येत नाही कारण माझी नाईट ड्युटी असते, त्यामुळे कोल्हापुरात मला कोल्हापुरातून येऊन घरी सगळं आवरून मग मला व्यायामाला यावं लागतं आणि त्यामुळे इतका मला लेट होतं. हेच उत्तर आहे याचं, बाकी काही असं वेळ नाही. कारण बरेचदा विचारत होते सकाळचा व्यायाम केलेला चांगला किंवा आणखीन काही, पण मला येता येत नव्हतं. आणि जर कोल्हापूरमध्ये सकाळचं जर जायचं असं ठरवलं तर तिथं देखील जाता येत नाही कारण सकाळी कधी पेशंट येईल आणि काय काय सांगता येत नाही. आज गेलो बाय चान्स तर उद्या सकाळी पेशंट त्याच टायमाला येईल किंवा नाही काही सांगता येत नाही, त्यामुळे कोल्हापुरात पण जाता येत नाही आणि जबाबदारी असल्यामुळे कामाची ती पण सोडून जाता येत नाही. त्यामुळे मी सकाळचं कोल्हापूरमध्ये पण पळायला जाऊ शकत नाही. पण तिकडून आल्यानंतर मात्र इकडे गावाकडे डोंगर आहे हा, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता, या डोंगरावरती मी पळायला वगैरे येत जातो. तुम्ही जर माझे मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. मी याची त्या व्हिडिओची लिंक देखील या व्हिडिओमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच नक्की. बरेच दिवस झाले मित्रांनो की व्यायामासाठी बूट एक चांगला हवा होता. माझा पहिला जो जुना बूट होता तो ॲक्च्युली स्लिप व्हायला लागलेला, त्यामुळं त्या बूट घालून तुम्हाला पळता वगैरे काही येत नव्हतं आणि पळताना पाय स्लिप वगैरे व्हायचा डोंगरावरती वगैरे, त्यामुळं भीती पण वाटायची पडेल वगैरे याची. पण आता मी बूट पण घेतला आहे आणि कालच बूट घेतला आहे रात्री, पण मी काल दाखवू शकलो नाही ब्लॉगमध्ये कारण वेळ भरपूर झाला होता आणि म्हटलं की आज सकाळीच दाखवावं कारण पळायला आल्यानंतर आजचा ब्लॉग पण होईल आणि बूट पण दाखवून होईल. तर बूट घेतला आहे मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. तर हा बूट घेतला आहे मित्रांनो मी, पुमा कंपनीचा बूट आहे मित्रांनो, तुम्ही बघितला आणि बऱ्यापैकी मला बसला आहे. कोल्हापूरमध्येच घेतला आहे ॲक्च्युली. मला स्टडमधला बूट हवा होता जेणेकरून मला डोंगरावरती वगैरे पळता येईल, पण तसं काही भेटलं नाही मला. आणि ऑनलाईन जे माझं 9 नंबरचं माप होतं ते पण भेटलं नाही, त्यामुळं मी इथंच ऑफलाईनच कोल्हापूरमध्ये घेतलं. ठीक आहे, चांगला आहे बूट आणि त्यानं छान पळता येतं. आता पळून मी बसलेलो आहे इथं, व्यायाम वगैरे माझा सगळा झालेला आहे आणि जायच्या आधी थोडंसं ब्लॉग करायचं ठरवलं होतं आणि मी ब्लॉग बसून करतो. तर ठीक आहे, तुम्ही बूट पण बघितला आहे, कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा बूट आवडला असेल तर. आणि तुम्ही असाच जर बूट बघितला असेल तर तुम्हाला कितीपर्यंत मिळाला आहे तो सांगा. आणि याची किंमत तशी काय फार नाही, याची किंमत आहे 1200 रुपये आणि 1200 रुपयाला मी हा बूट घेतलेला आहे. तर तुम्हाला कितीपर्यंत बघितला आहे किंवा पुमाची कंपनी बूट कितीपर्यंत अशी मिळते ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. म्हणजे जर मला महाग लागला असेल किंवा आणखीन काही वाटत असेल तर मला नेक्स्ट टाईमला नक्कीच चेंज करायला किंवा यापैकीच घ्यायला बरं. तर मित्रांनो, आणखीन एक सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रियानं, मी आणि मम्मीनं तिघांनी पण आम्ही अजून कोरोनाचे डोस घेतलेले नाही कारण मी पॉझिटिव्ह होतो, घरातली पण आजारी होती त्यामुळे घेतले नव्हते. पण आज आमच्या गावात डोस आलेले आहेत आणि आज गावात जाऊन डोस पण घेतो कारण डोस घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण घेतल्यानंतर डोस घ्या कारण की इथून पुढे डोस घेतल्याशिवाय काहीच होणार नाही असं सरकारने तरी सांगितलं आहे आणि ते तसंच होणार आहे, त्यामुळं डोस घेणंही कंपल्सरी आहे. आणि डोसाला डोस कोरोनाचा घेण्यासाठी घाबरण्याची वगैरे काहीच आवश्यकता नाही कारण मध्ये एक अफवा उठली होती की तुम्हाला माहितीच आहे ती, आता मी सांगत नाही 2.5 वर्षानंतरची, तुम्हाला माहिती असेलच. पण ठीक आहे, त्या अफवेवरती न लक्ष देता तुम्ही पण डोस घेतले नसतील तर नक्की घ्या कारण प्रवासासाठी, शॉपिंगसाठी किंवा कुठेही परीक्षेसाठी जायचं असेल तर डोस हे कंपल्सरी झालेले लागणार आहेत. किंवा बाहेरच्या राज्यात कुणाला जायचं असेल तर डोस हे पूर्ण झाल्याशिवाय कुठेही ट्रॅव्हलिंग करता येणार नाही, त्यामुळे डोस हे घेतलेच पाहिजेत मित्रांनो. तर ठीक आहे, आजचा आमचा वॅक्सिनेशनचा डे अजून घेतलेला नाही पण आता घरी जातो, पहिला आवरतो वगैरे. प्रिया कॉलेजमध्ये गेले, प्रियाला घेऊन येतो आणि त्याच्यानंतर डोस घेतो कोल्हापूरमध्ये आमच्या गावात आलेले सरकारी हॉस्पिटलमध्ये. तर घरी जातो पहिला आणि सगळं आवरून मग डोस घ्यायला.
ठीक आहे मित्रांनो, निघूया घरी. फायनल फ्रेंड घरी आलोय, आवरतो आणि डोस घ्यायला जातो वॅक्सिन. पहिला प्रियाला घेऊन येतो, आंघोळ वगैरे करून घ्यायची असं. तर ठीक आहे, घरात जातो. फ्रेंड्स, आंघोळ वगैरे तर करून झाली आहे, पण डोस घ्यायच्या आधी जेवतो आणि मग जातो, काय माहीत चक्कर वगैरे आली तर. पण ठीक आहे, आधी जेवून घेतो आणि मग जेव जातो. काय केलंस जेवण? काय, चपाती भाजी. हो, आणि काय 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 पाहिजे? चपाती भाजी भात या खायला. जेवून घेतो पटपट, कारण डोस पण घ्यायला जायचं. पहिला डोस असणार आहे, तुम्ही पण घ्या, घेतले नसतील तर. मी पण घेतोय. आणि कसले अनुभव आहेत शेअर करा, म्हणजे इतर पण घेतील, मी पण माझा अनुभव शेअरच करीन. तर ठीक आहे मित्रांनो, आंघोळ वगैरे करून झाले, जेवण पण झाले आणि सरळ मी आता चाललो आहे प्रियाला आणायला कॉलेजवरती. 1:30 आता भरपूर गर्दी पण व्हायच्या आधी जातो, कारण घेणं खूप महत्त्वाचं आहे डोस. पहिला प्रियाला नाही जातो कॉलेजवरती. तर ठीक आहे, कुठं आहे प्रिया, कुठे गेली? तर गुड इव्हनिंग मित्रांनो, मी आलो आता कामावरती आणि दुपारचा विषय तुम्हाला माहित होता की आम्ही कोरोनाचे डोस घ्यायला जाणार होतो. पण झालं असं की कोरोनाचे डोस आम्ही घ्यायला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, पण डोस संपले होते आणि आम्हाला काही डोस मिळाले नाहीत आज. पण ठीक आहे, शुक्रवारी त्यांनी पुन्हा एकदा यायला लावले आणि 11 to 2 असं दुपारचं टायमिंग त्यांनी सांगितलं आहे पूर्णपणे. आणि आम्हाला जायला मला वाटते तिथं 2:30 गेले होते, त्यामुळं आम्ही पण आम्हाला मिळाले नाहीत आज डोस. आणि डोस संपल्या कारणानं कर्मचारी पण घरी गेले होते. पण ठीक आहे, आजचा दिवस राहून गेला. पण शुक्रवारी जाऊन आम्ही डोस कम्प्लीट करतोय आमचा हा पहिला. आणि आज दिवस पण तसं म्हणायला गेला तर वाया गेला. प्रियानं पण सुट्टी घेतली होती, तुम्हाला माहिती आहे, मी तिला आणायला गेलो होतो 1:30 घरी. कॉलेजवरती गेलो होतो आणायला, त्याच्यानंतर घरला यायला आम्हाला तिकडून 2 आणि सगळं आवरून वगैरे दवाखान्यात जायला आम्हाला 2:30, त्यामुळं थोडासा लेट झाला. पण ठीक आहे, आता काय असं काही विषय नाही, मिळणार नाही असं नाही डोस, पण शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आणि ठीक आहे, शुक्रवारी जर डोस घेतला तर सगळे म्हणतात की ताप वगैरे येतो आहे, कणकण वगैरे मारते. पण ठीक आहे, शनिवारी मला सुट्टी असते तशी पण, आणि मला बरं पडेल ते, कारण जर अचानक काही कणकण वगैरे किंवा ताप वगैरे आला तर सुट्टी असल्यामुळे मला घरातच थांबायला बरं होईल. आणि आज जर घेतला असता डोस आणि जर काही थंडी ताप किंवा असं कणकण मारल्यासारखी जर वाटली असते आणि सुट्टी जर टाकायची झाली असती, तर अचानकपणे सुट्टी टाकता आली नसती, कारण कोण मॅनेजर नाही तर शक्य होत नाही असं.
पण ठीक आहे, जे काय होते ते चांगल्या जातीचं होते असं म्हणायचं आणि चालत राहायचं. तसं मित्रांनो, या ब्लॉगचा एंड पण करतो आता, कारण की मला वाटतं आता 10 वाजले आणि 10 वाजता मी हा बाकीचा ब्लॉग शूट करतो, कारण घरात पण मूड ऑफ झाला होता त्यामुळं बाकीचा ब्लॉग पण काही बनवला नाही. त्याच्यानंतर झोपलो आणि मगाशी मला वाटते 7:30 वाजता उठलो, आवरलं सगळ्यांनी, 8 वाजता निघलो मी घरातून, 9 वाजता इथं आलो. बाकीची जी काही कामं होती ती आवरली आणि आता थोडासा वेळ मिळाला त्यात बाकीचा ब्लॉग पूर्ण करतो. तर या ब्लॉगचा एंड इथंच करतो मित्रांनो. तुम्ही या ब्लॉगवरती नवीन जर असाल आपल्या चॅनलवरती तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.